नमस्कार, वेलकम टू सुरण कट्टा। मी शेफ पूजा बोडके। फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एक पार्टी स्टार्टर दाखवणार आहे। स्पेशली नॉनव्हेज स्टार्टर आहे, हे अतिशय सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता। आणि सोबत डीपसुद्धा देणार आहे। तर हे आहे क्रिस्पी चिकन टोस्ट। अतिशय सुंदर टेम्प्टिंग रेसिपी आहे आणि अगदी झटपट बनणारी, कमी तेलात बनणारी आहे। तर आजच्या ह्या पार्टीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि जर माझी रेसिपीज आवडते तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईबशी जर एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा, म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग बघूया ह्या यमी रेसिपीसाठी काय काय साहित्य लागेल। तर फ्रेंड्स, इथे मी चिकन खिमा घेतलेला आहे। हा मिक्सरच्या भांड्यात मी खिमा बनवलेला आहे। मुद्दाम पाहण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यातच तो ठेवलेला आहे। साधारण एक 300 ते 350 ग्रामचा खिमा आहे। हा पूर्ण खिमा मी एकत्र काढून घेते। खिमा करताना पर्ल्समध्ये फिरवा, अगदी एकत्र नका करू, म्हणजे थोडेफार चंक्स आणि थोडा खिमा अशा वेळेस होऊन जाईल तो। हा मी संपूर्ण खिमा काढून घेतलेला आहे। आता ह्या खिम्याच्या मिश्रणात मी एक अंडं टाकते व्यवस्थित छान बाइंडिंग मिळण्यासाठी। त्याचसोबत यात ऑरेगॅनो आणि गार्लिक सीझनिंग जे असते ते घेतलेलं आहे 1 टीस्पून। एक टेबलस्पून गार्लिक चिली सॉस टाकलेला आहे। चवीनुसार मीठ टाकत आहे। एक टीस्पून चाट मसाला। हे टोस्ट यामुळे अगदी चटपटीत आणि चटकदार असे होणार आहेत। यानंतर कोथिंबीर टाकते साधारण मुठभर। 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आहेत, तुम्हाला नको असतील तर तुम्ही स्किप पण करू शकता। त्यानंतर बारीक कापलेला कांदा, हा एक मोठा कांदा आहे, लहान असतील तर 2 घेऊ शकता। त्याचसोबत अगदी 1/2 टीस्पूनसारखं गरम मसाला। यानंतर 1 टीस्पून लाल तिखट। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। व्यवस्थित एकजीव झाले पाहिजे। फ्रेंड्स, यात मी आलं लसूण पेस्ट नाही वापरत आहे, तरीसुद्धा अतिशय छान आणि चटपटीत असे टोस्ट रेडी होतात, त्यामुळे आलं लसणाची गरज नाही आला। पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता। हे मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते। जर तुम्हाला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स होत नसेल, कारण खिमा हा जरा चिकटसर असतो, तर तुम्ही व्यवस्थित हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता। आता हे व्यवस्थित मिक्स झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्यात सगळ्यात शेवटी मी 1/2 लिंबाचा रस ॲड करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते पुन्हा एकदा। आणि आता साधारण 1/2 तासासाठी ह्याला मॅरिनेट होऊ देणार आहे। अगदी झटपट बनते, मुलांच्या टिफिनसाठी किंवा टी टाईम स्नॅक्स म्हणून पण तुम्ही वापरू शकता। आता ह्या सर्व मिश्रणाला मी 1/2 तास मॅरिनेट होण्यासाठी झाकून ठेवते। तर बघू शकता 1/2 तास झालेला आहे या मॅरिनेशनला। इथे मी साधारण 5 ते 6 ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत। ब्रेडच्या कडा मी काढून नाही घेणार आहे। ह्या पद्धतीने 2 ते 3 चमचे व्यवस्थित मिश्रण स्प्रेड करून घ्यायचे आहे ब्रेड स्लाइसवर। अगदी पातळ लेअर नाही किंवा अगदी जाड लेअरसुद्धा नाही, अशा पद्धतीने छान स्प्रेड करून घ्या। बघू शकता कडेपर्यंत मी पसरवून घेतलेले आहे। ह्या पद्धतीने संपूर्ण मिश्रण भरून घ्यायचे आहेत। मी ह्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा भरून करते।
जर तुम्हाला स्क्वेअर टोस्ट नको असेल तर तुम्ही वाटीच्या सहाय्याने व्यवस्थित गोल कटिंग करून घ्या आणि नंतर हे सेम मिश्रण लावू शकता. तर ह्याच पद्धतीने मी सर्व टोस्ट रेडी केलेले आहेत. जवळजवळ 6 टोस्ट रेडी झालेले आहेत ह्या मिश्रणात. आता ह्या टोस्टवरती मी तीळ टाकते. तिळामुळे ह्याची चव दुप्पट होऊन जाते. साधे तीळ आहेत, अनपॉलिश. इथे कुठेही मी रोस्टेड तीळ नाही वापरणार, कारण आपण जेव्हा भाजू त्यावेळेला हे व्यवस्थित टोस्ट होतीलच. भरपूर तीळ टाकायचे. तीळ आणि चिकन ह्याचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागते. बघू शकता मी सगळीकडे स्प्रेड करून घेतलेले आहेत व्यवस्थित. छान स्प्रिंकल झाले. आता ह्याला हलक्या हाताने मी दाबून घेते म्हणजे तीळ जास्त बाहेर पडणार नाही, व्यवस्थित चिटकतील. बघू शकता हाताला जराही चिटकत नाही आहे. अशा पद्धतीने छान त्याला प्रेस करून घ्या. तुम्ही हवं तर तिळात उलटवून ब्रेड स्लाइस पण करू शकता, पण हे जास्त सोयीस्कर आहे. तर आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे. छान तापल्यानंतर साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून तेल टाकते. मी खूप जास्त तेल घेतलेलं नाही आहे. आणि आता ह्यात बटर टाकत आहे साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून. बटर आणि चिकन टोस्टचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागते. अगदी बटरी फ्लेवर येतो, त्यामुळे बटर हे वापराच. आता तव्यावर साधारण खालची बाजू जी चिकनची बाजू होती ती खाली करा आणि ब्रेड स्लाइस वरती येईल अशा पद्धतीने तव्यावर टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे चिकन चांगले शिजले जाईल. खिमा असल्यामुळे तो असाही लवकर शिजतो. साधारण 2 ते 3 मिनिट मी ही बाजू अशीच ठेवणार आहे. आणि मीडियम टू लो फ्लेम ठेवा. खिमा असल्यामुळे तो लगेच शिजेलच. तर साधारण 3 मिनिटं झालेली आहेत. आता एक बाजू आपण पलटवून बघूया. आहा हा, बघू शकता काय सोनेरी रंग आलेला आहे सुंदर. मीडियम टू लो हीटवर ठेवा, म्हणजे ते जळणार नाही पण व्यवस्थित शिजला जाईल. ऑल टोस्ट मी असेच परतवून घेते. आता आपली खालची ब्रेड स्लाइसची जी बाजू आहे ती सुद्धा छान गोल्डन होईपर्यंत भाजून घेणार आहे. बघू शकता छान सोनेरी रंग आलेला आहे. ऑल टोस्ट रेडी झालेले आहेत जवळजवळ. आता ह्याला मी काढून घेते आणि उरलेले टोस्टही ह्याच पद्धतीने मी रेडी करते. बघू शकता हे पीसेस मी कटिंग करून घेते. तुम्ही हवं तशा ट्रँगलमध्ये सुद्धा कट करू शकता किंवा स्ट्रिप्समध्ये सुद्धा कट करू शकता. लांबट स्टिक करायचे आहे. साधारण एका ब्रेडचे 4 पीसेस होतात व्यवस्थित. हे सुद्धा दिसायला किती सुंदर दिसत आहेत. आता ह्यासाठी मी एक डीप दाखवणार आहे, जे तुमच्या टोस्टची चव आणखी दुप्पट होऊन जाणार आहे. यासाठी या बाउलमध्ये मी 2 टेबलस्पून मेयोनीज घेतलेले आहे आणि ह्यात 1 ते 1.5 टेबलस्पून हिरवी चटणी टाकत आहे. ही सिंपल आपली कोथिंबीर पुदिन्याची चटणी आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. अगदी झटपट रेडी होते. आणि हा डीपही रेडी झालेला आहे. या टोस्टला हा खूप सुंदर कॉम्प्लिमेंट करतो. तर फ्रेंड्स बघू शकता अगदी झटपट बनलेली आहे डिश. आजच्या पार्टीसाठी तुम्हाला एक छान अशी मी डिश दाखवलेली आहे. जर तुम्हाला आवडते तर प्लीज मला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या रेसिपीज बघायला विसरू नका. तर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.